मुंबईतली वाढती लोकसंख्या पाहता आयआयटी मुंबईनं सेंटर फॉर अर्बन डेव्हलपमेंट अँड इंजिनिअरिंग सुरू केलंय, ज्याअंतर्गत मुंबई शहरातल्या गृहनिर्माण, पाणी नियोजन, ट्रान्सपोर्ट अशा गंभीर समस्यांवर अभ्यास केला जाणार आहे. या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी. आपल्यासोबत आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. तर सर, आपण या सेंटरबद्दल पाहिलं तर अर्बन सायन्स आणि इंजिनिअरिंग सध्या मुंबई शहराला किती गरज आहे या सगळ्याची? आता मुंबई शहराच्या विकासाच्या ज्या समस्या आहेत आणि राज्याच्या ज्या विकासाच्या समस्या आहेत त्यामध्ये नागरीकरण हे सर्वात मोठं आव्हान आहे. नागरीकरणाचे इतके विविध असे पैलू आहेत की त्यामध्ये घराचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे इतक्या विविध पैलूंच्यावर पॉलिसी शोधून काढणं आणि ती पॉलिसी यशस्वी होईल याकरता प्रयत्न करणं एक मोठं आव्हान आहे. तर काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक इमारत कोसळली, अशी जी प्रकरणं आहेत, अशा घटना आहेत, त्या वारंवार मुंबईत होतात. कुठेतरी आपल्याला ठोस काहीतरी पाऊल उचलायची गरज आहे. राज्य सरकार काही प्रयत्न करत आहे का त्यासाठी? या पुढच्या ज्या इमारती होतील त्या सर्व प्रकारे सुरक्षित होतील याची आम्ही काळजी घेऊ. पण ज्या जुन्या काळात झालेल्या आहेत त्यांची आता त्यांचं परीक्षण करून त्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का किंवा त्यांना पाळावं लागेल का याचे अभ्यास करावा लागेल. त्याकरता मी आयआयटीची निश्चित आम्ही मदत घेणार आहे. आणि त्यामुळं आयआयटीचं हे जे CU सेंटर आज त्याचं जे उद्घाटन झालेलं आहे त्यात मला वाटतं की ते आम्हाला राज्य शासनाला धोरणं आखताना निश्चित मदत करतील. आणि आमचे जे शासनामध्ये जे लोक आहेत त्यांच्या प्रशिक्षणाकरताही मदत करतील अशी मला अपेक्षा आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.